मराठवाड्यात अतिवृष्टीनं थैमान घातलंय. पावसामुळे हातातोंडाशी आलेलं महापीक मका पीक उद्ध्वस्त झाल्यानं पाहून शेतकऱ्याने शेतातच हंबरडा फोडल्याचं पाहायला मिळतंय. एका वृद्ध शेतकऱ्याचा हंबरडा फोडतानाचा मन हेलावून टाकणारा हा व्हिडिओ तुम्ही साम टीव्हीवरती पाहताय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील मांडकी गावात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय. त्यामुळे नाना भिका ठोंबरे असं वृद्ध शेतकऱ्याचं नाव आहे. या शेतकऱ्याने आपल्या शेतातच पिकासमोर हंबरडा फोडला. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठवाड्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याचं आवाहन केलंय. मराठवाड्यातील नुकसानीचे पंचनामे करून मदत करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. सरकारनं शेतकरी ही लाडका असल्याचं दाखवून द्यावं असं आवाहनच राज ठाकरेंनी केलंय. राज ठाकरेंनी नेमकं काय आवाहन केलंय पाहूयात. मराठवाड्यात झालेल्या पावसानं तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालंय. कित्येक पिकं काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यांसमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावरती हे सहन करणं कठीण आहे. राज्य सरकारनं तातडीनं नुकसानीचे पंचनामे करून जितक्या लवकर नुकसान भरपाई रक्कम देता येईल ते पाहावं. शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावं असं आवाहनच राज ठाकरेंनी सरकारला केलं.